गणपती बाप्पासाठी पंचखाद्य म्हणजेच खिरापत बनवूया हे बनवायला पाचच मिनटं लागतात बाहेरून आणलं तर त्याच्यामध्ये साखर भरपूर असते घरी आपण आपले आवडते पदार्थ हवे तेवढे घालू शकतो चला लगेच रेसिपी बघूया कढईमध्ये एक वाटी खोबरं खरपूस तांबूस रंगावर छान भाजून घ्या आचेवर भाजायचे आणि गार होण्यासाठी ताटलीत काढून ठेवायचे एक वाटी खारकेचे तुकडे मंद आचेवर अगदी एकच मिनिट भाजून घ्यायचे त्याच्यावरती छान ब्राऊन स्पॉट्स पडले की गॅस बंद करायचा आहे आणि गार होण्यासाठी ताटलीत काढून ठेवायचे एक पोह्याचा चमचा भरून खसखस मंद आचेवर छान तांबूस भाजून घ्यायची आहे आणि गार होण्यासाठी ताटलीत काढून ठेवायची आहे पंचखाद्यामध्ये खपासून सुरू होणारे पाच पदार्थ घातले जातात खारीक खोबरं आणि बेदाणे बेदाणे म्हणजेच किसमिस पण याला बहुतेक काही भागांमध्ये खिसमिस असंही म्हणत असावे खसखस आणि खडीसाखर हे पाच पदार्थ घालून छान पंचखाद्य बनवलं जातं सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक आपण जाडसर वाटून घेऊया आणि वाटलेली खारीक एका भांड्यात काढून ठेवूया यातच आपण भाजलेलं खोबरं आणि खसखससुद्धा जाडसर वाटून घेऊया आणि वाटून ठेवलेल्या खारकीच्या भांड्यात मिक्स करूया खडी साखर सुद्धा जाडसर वाटून घेऊया वाटून ठेवलेले इतर जिन्नस आहेत त्याच्यामध्ये ही साखर मिक्स करूया आणि याच्यामध्ये बेदाणे घालूया याच्यामध्ये आपण साखर अर्धी वाटी घेऊया आणि एक पोह्याचा चमचा खसखस घेऊया बाकीचे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आता सगळे जिन्नस छान एकजीव होईपर्यंत मिक्स करा आणि तुमचं मस्त फक्त पंचखाद्य तयार आहे घरी केलेल्या पंचखाद्याची चव अतिशय उत्तम लागते आणि ह्याच्यामध्ये साखर कमी असल्यामुळे हे थोडंसं पौष्टिकही आहे मुलांसाठी तर जरूर करून बघा एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका हेच सारण वापरून आपण करंजा आणि तळणीचे मोदकही बनवू शकतो जरूर ट्राय करा थँक्यू